जळगाव जिल्ह्यामधल्या रावेर शिवारात 100 मेंढ्या मृत्यूमुखी पडल्याची एक दुर्दैवी घटना घडली आहे. जळगावमधल्या रावेर तालुक्यात 100 मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे. पिण्याच्या पाण्यामधून या मेंढ्यांना विषबाधा झाल्याची शक्यता आहे. उपचारापूर्वीच या 100 मेंढ्या दगावलेल्या आहेत. तर काही मेंढ्यांना आता देखरेखीखाली ठेवण्यात आलंय, त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. पण फार मोठं नुकसान, 100 मेंढ्या म्हणजे फार मोठं नुकसान या मेंढपाळाचं आहे. आणि सगळं खांड, अख्खं खांड या मेंढ्यांच्या कळपाला खांड असं म्हटलं जातं. संपूर्ण खांड या मेंढपाळाचं गेल्यामुळं त्याला प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला असणार. 100 मेंढ्या एकाएकी दगावणं ही या मेंढपाळाकरता अत्यंत धक्कादायक बातमी आहे. पण या इतक्या मोठ्या प्रमाणावरती मेंढ्या दगावण्याचं कारण काय, या संपूर्ण प्रकरणाबाबतीत आपण अधिक माहिती घेऊयात. माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. आपण थेट जाऊयात जळगावला. विकास भदणे आपल्या बरोबर आहेत. विकास, काय अधिक माहिती आहे? जी शक्यता अशी आहे की हा जो आहे रावेर जो आहे तो हा केळी उत्पादक हा पट्टा आहे. त्या ठिकाणी बहुतांशी शेतकरी त्या विहिरीमध्ये जे रासायनिक खत असतं त्या खताचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि ते ठिबकद्वारे त्या केळीला सोडलं जातं. शक्यता अशी की ते हे जे पाणी आहे ते पाणी प्यायल्यानंतर या मेंढ्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. जवळपास शेकडो मेंढ्यांचा हा कलप होता. धुळे जिल्ह्यातील सगळे मेंढपाळ आहेत. त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत नसल्यामुळे, कारण की बऱ्याच ठिकाणी आपण उन्हाळ्यात बघतो की पाणी टंचाईचा सामना या ठिकाणी करावा लागतोय आणि ते मेंढ्या त्या विहिरीवर त्या मेंढपाळांनी नेल्या आणि त्या ठिकाणी पाणी प्यायल्यानंतर क्षणातच त्या ठिकाणी एकेकाने अशा आढळून 100 मेंढ्या त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेल्या आहेत. जवळपास 25 ते 3 मेंढ्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहे. लाखो रुपयाचं नुकसान आहे. मेंढपाळांनी त्या ठिकाणी नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केलेली आहे. सरकारी अधिकारी तहसीलदार त्या ठिकाणी आले, त्यांनी पंचनामा सुद्धा केलेला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपचार सुद्धा केलेला आहे. तरी मात्र 100 मेंढ्या या ठिकाणी मृत्यू झाल्यानं या मेंढपाळांचं फार मोठं नुकसान झालं आहे. निश्चित विकास, मोठं नुकसान आहे आणि शासनानं या मेंढपाळांना नक्की मदत करायला हवी. धन्यवाद या माहिती करता आपल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.